एकाच नंबरच्या दोन खासगी बसेसचा गफला भद्रकाली पोलिसांनी उघडकीस आणला. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली. एकाच क्रमांकाच्या दोन लक्झरी बस रस्त्यावर धावत होत्या. भद्रकाली गुन्हे शोध पथकानं हा प्रकार उघडकीस आणून बनावट क्रमांकावर धावणारी बस ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात जमा केली. AR01T4124 हा एकच क्रमांक असलेल्या दोन लक्झरी बस रस्त्यावर धावत असल्याची माहिती भद्रकाली पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाला मिळाली. त्यातील एक बस भिरवाडा येथे उभी असून त्याच क्रमांकाची दुसरी राजलक्ष्मी ट्रॅव्हलची बस बुधवारी 31 मे रोजी नाशिक शहरात दाखल झाल्याची माहिती पथकाला मिळाली. त्यानुसार वरिष्ठ पोलीस निरीक्षक दिलीप ठाकूर यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर खांडवी, कर्मचारी संदीप शेळके, रमेश कोळी, लक्ष्मण ठेपणे, सागर निकुंभ, धनंजय हासे, अविनाश जुंद्रे, संतोष खेताडे यांनी टाकळी रोडवरील तिग्रानिया कंपनीजवळ पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या या खासगी बसची चौकशी केली. तेव्हा बस चालक इकबाल फकीर मोहम्मद पठाण राहणार भिलवाडा, तसंच गोपाललाल जगदीशचंद लोहार आणि सहाय्यक गौरव वैष्णव यांना या तिघांना ताब्यात घेतलं. पोलीस ठाण्यामध्ये बसची तपासणी केली. चालकांकडे मिळून आलेल्या कागदपत्रावरील माहिती आणि प्रत्यक्ष बसचा चेसी नंबर यात तफावत असल्याचं आढळून आलं. प्राथमिक तपासात एकाच नंबरवर दोन बस धावत असल्याचंही चौकशीत स्पष्ट झालं. या संदर्भात पोलिसांकडून RTO कार्यालयास पत्रव्यवहार करण्यात आला आहे. RTO अधिकारी बसची संपूर्ण तपासणी करून त्यांच्याकडून देण्यात आलेल्या अहवालानुसार पुढील कारवाई करणार आहेत. या घटनेवरून बस मालकाकडून एकाच क्रमांकावर दोन बस चालून RTOची फसवणूक करत शासनाचा महसूल बुडवत असल्याचं निष्पन्न झालं. शिवाय प्रवाशांशी देखील खेळ खेळला जात असल्याचं उघड झालं आहे. गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.